पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सरकारनं प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी करावी, त्यानुसारच आणेवारी काढून पंचनामा करावा अशी मागणी बबनराव लोणीकर यांनी केली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील लोणीकरांनी केली आहे. म्हणजे आता सरकारनं जे पंचनामे केले आणि ही माहिती प्रशासनानं सरकारला पाठवली, 55% जास्त नुकसान झाल्याची माहिती पाठवली. केंद्र सरकारनं मोदीजींच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला आहे की 33% जास्त नुकसान झालं असेल तर पीक विमा दिला पाहिजे, परंतु पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना मदत द्यायला तयार नाही, सरकार मदत द्यायला तयार नाही. आता प्रशासनानं नजर आणेवारी जाहीर केली, कार्यालयात बसून केली एअर कंडिशनमध्ये. मग ही नजर आणेवारी काय असायला पाहिजे होती? 25%, 30% तर 40%. म्हणजे ही नजर आणेवारी बांधावर जाऊन शेतावर जाऊन केलेली नाहीये, ही कार्यालयात बसून पाठवली. ही नजर आणेवारी 56% दाखवली जालना जिल्ह्यात. 56% नजर आणेवारी जर दाखवली असेल तर दुष्काळाच्या निकषात बसत नाही. सरकारला दुष्काळ जाहीर करायचा नाही, सरकारच्या मनामध्ये शेतकऱ्याबद्दल प्रेम राहिलं नाही, पुतना मावशीचं प्रेम आहे. आणि म्हणून ही नजर आणेवारी चुकीची आहे. शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही, दुष्काळ जाहीर होणार नाही अशा प्रकारची नजर आणेवारी आहे. आता थेट सरकारनं गावामध्ये पीक कापणी प्रयोग करून तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, तहसीलदार, BDO, तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत पीक कापणी प्रयोग करून तातडीनं शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी अशा प्रकारची मागणी मी माननीय मुख्यमंत्री, महामहिम राज्यपाल, मुख्य सचिव आणि राज्याचे विरोधी पक्षनेते यांच्याकडे केली आहे. सरकारनं जर ओला दुष्काळ जाहीर केला नाही, शेतकऱ्यांना मदत दिली नाही, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विधानसभेचं कामकाज आम्ही चालू देणार नाही.